मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाळामोरे यांनी स्वीकारायचा आहे. बाळामोरे यांनी लवकर या आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचा आहे. तीन चेंडू सहा धावा झालेले आहेत. अतिशय शांत असा क्रिकेट या ठिकाणी मैदानात चालू आहे. चौथा चेंडू घेऊन साजिद कुणालसाठी. सुंदर असा झेलचा प्रयत्न या ठिकाणी साजिदचा, पण झेल होऊ शकलेला नाहीये. षटकातले दोन चेंडू शिल्लक आहेत. पंच काय आहे प्रथम ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेल्या आहेत विदाउट लॉस ऑफ विकेट. दुसरं षटक घेऊन येत आहेत निलेश क्षीरसागर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. निलेश यांचा पहिला चेंडू. फेस करतील अण्णा. अण्णा यांनी कालपासून खूपच अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे निलेश क्षीरसागर यांना. पहिला सफलता मिळालेली आहे अण्णा यांची. खूप एष्टीच्या मागे भाऊ यांनी एक चांगला झेल या ठिकाणी पकडलेला आहे. पुढील फलंदाज विनायक मोडक. विनायक मोडक उर्फ इंजिन मैदानात चाललेले आहेत.
फील्ड म्हणलं तो ना माहिती रघना तिकडे यार D3 ग्रुप फाउंडेशन वर्सेस उमर 11 या दोन संघामध्ये चालू असलेला सामना पूर्णपणे बीट केलाय निलेशन विनायक मोडकचा. आणखीन एक निर्धाव चेंडू खेळलाय विनायक अण्णा बॅक टू द पॅव्हिलियन आल्यानंतर विनायक मोडक अण्णाची जागा भरून काढण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करणार विनायक मोडक. आणि अजून एक निर्धाव चेंडू पूर्णपणे बीट करून ठेवलोय निलेश क्षीरसागरनं विनायक मोडक मोडकला. बॉल काही मात्र त्यांना कळतच नाहीये. सलगचे दोन बॉल निर्धाव मात्र टाकलेत निलेशनं. पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा निलेश तयार त्यांना फेस करतील विनायक. आणि इथे कट करत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू सलगचे तीन बॉल तीन निर्धाव चेंडू मात्र टाकलेत निलेश क्षीरसागरनं. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेशची. आपल्या संघासाठी मात्र कुठेतरी पकड मजबूत करण्यासाठी निलेश मात्र कसून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि इथे एक दुसरीकडे पाहायला गेलं तर विनायक मोडक शेवटचा चेंडू षटकामधला विनायक मोडकला काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा निलेश तयार आणि बॉल ड्राईव्ह केलाय कृष्णा आहे तिथे. एकच धाव मात्र संघाला मिळेल. अशा प्रकारे दोन रनाचं मात्र षटक फेकलंय निलेश क्षीरसागरनं. गुड बॉलिंग निलेश क्षीरसागर. आणि ते रन सुद्धा मात्र मिळालेला नाहीये. स्ट्राईक मात्र ठेवली कुणाल दाबनेनं. आता बघूया कशा रीतीने मात्र फलंदाजी करणार कुणाल दाबने. दुसरीकडे साजिदची चलाकी पाहायला मिळणार का कुणालची ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळणार तेवढंच पाहणं देखील गरजेचं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली होती 16. एक विकेटचं मात्र पतन झालंय D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ या संघाच्या माध्यमातून. कुणाल आणि विनायक मोडक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसरीकडे साजिदचा संघ घेऊन मात्र उतरलाय उमर 11 आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होता इम्रान. काल कुठेतरी इम्रान गैरहजेरीवर होता त्यामुळे मात्र बॅकफुट वरती आलाय उमर 11. आता बघूया कशा पद्धतीने मात्र कमबॅक करून देणार. इम्रान शेख मात्र काल अपसेंटी इम्रान शेखची पाहायला मिळाली. आज बघूया कशा पद्धतीने आपल्याला आपल्या संघासाठी मात्र कमबॅक करून देणार. इकडे कुणाल दाबने कर्जत नव्हे रायगड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात मात्र जे नाव गाजतंय तोच कुणाल दाबने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या टीम मध्ये एक असा प्लेयर आहे तो मात्र डगआउट मध्ये बसलेला आहे. तो बघत आहे कशा पद्धतीने बॅटिंग कसा काय. दिशान डायरे सुधा भाऊ गारे फाउंडेशनचे सदस्य. इम्रान पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटनं हुक केला बॉल झाली सीमा पार रनमध्ये 6. कुणाल दामलेच्या बॅटमध्ये अजून एक पॉवरफुल वंडरफुल षटकार. मी म्हटलं होतं मात्र रन मात्र काढला नाही शेवटच्या चेंडू तर स्ट्राईक आपल्याकडेच ठेवावी त्याचं म्हणणं होतं. आणि ते इम्रानच्या पहिल्या चेंडूवरती हुक केलाय हुक झालाय सक्सेसफुल. 6 रन मात्र आपल्या संघामध्ये जोडल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोचली होती 22 घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र घनघती प्रहार केला इम्रानवर. तर कशा पद्धतीने इम्रान त्याला कमबॅक करून दाखवेल आपल्या संघासाठी. कुणाल पुन्हा एकदा तयार
इम्रान पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. निलेश क्षीरसागरनं बॉलिंग केली तशा पद्धतीने मात्र इम्रानला त्याच्या पायावर पाय ठेवून मात्र इथे बॉलिंग करावी लागेल, नाही तर कुणाल सारखा फलंदाज मात्र इथे. इम्रान पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटनं, अजून एक बुक केलाय, बॉल जाईल सीमा पार, वन बाउन्स ओव्हर द बॉल, चौकार. गुड बॅटिंग कुणाल दाबने, इज ऑन फायर नाव. असे बॉल मात्र कुणाल दाबनेला मात्र दिले ना तर तो मात्र सीमारेषा पारच धाडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26, 26 धावा. सव्वीस धावा धावफळकावरती लागल्यात. कुणाल दाबनेचा फलंदाजी ते मात्र पाहायला मिळते. इम्रानच्या दोन्ही चेंडूवर षटकार चौकार मात्र आलाय. आता कशा पद्धतीने मात्र इम्रान मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी ते पाहणं देखील गरजेचं आहे. उमर इलेव्हन या संघाला मॅच ही खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यांच्यासाठी जिंकणं फार महत्वाचं आहे या पोलमध्ये. आणि डी थ्री ग्रुप फाउंडेशन दोन मॅच जिंकून मात्र तिसरी चौथी मॅच खेळताना पाहायला मिळतात. इम्रान पुन्हा एकदा तयार, कुणाल देखील तयार. आणि अजून एक बॉल, वेगवान बॉल, नाकाच्या सरळ रशीमधून निघून गेलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता, तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. इम्रानचा पुन्हा एकदा कमबॅक करून अजून एक बॉल, निर्धाव खूप पेस काढत दिसताना पाहायला मिळते. इम्रान आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुड बॉलिंग, कुणाला बॉल काही तर समजलेलाच नाहीये. सलगचे दोन चेंडू निर्धाव टाकले इम्रान. पुढचा चेंडू घेऊन तयार इम्रान, त्यांना फेस करतील कुणाल दाबने. आणि हा रिव्हर्स ऍटम खेळलाय, बॉल जागलाय सीमा पार. आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय कुणाल दाबनेच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30, 30 धावा धाव फडकावरती लागला डी थ्री फाउंडेशन, डी थ्री ग्रुप फाउंडेशन नेरळ. 30 धावा मात्र धाव फडकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू मात्र या षटकातला उर्वरित. तीस धावा मात्र धाव फडकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. पुन्हा एकदा इम्रान तयार आणि बॉलला फेकून दिलाय सीमा पार. रन्स मधील 6, कुणाल दाबनेचा ब्रँड. आणखीन एक दमदार षटकार, कुणाल दाबने इज ऑन फायर नाव. गुड नाथ एक और तमाशा देख, फटका पाहायला मिळाला कुणाल दाबनेच्या बॅट मधून. गुड बॅटिंग बाय कुणाल दाबने. 36 धावा मात्र धाव फडकावरती लागल्यात. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37, 37, 36 धावा मात्र धाव फडकावरती लागल्यात. गुड बॅटिंग कुणाल दाबने, डोळ्यांचे पान फेडणारे फटके होते कुणाल दाबनेचे. भाऊ राठोड गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्यांना फेस करते विनायक मोडक.
आणि इथे मात्र हुक केलाय, बॉल झालाय चाटत पुटत ग्राउंडला, चार धावांसाठी चौकार विनायक मोडच्या बॅट मधून दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र फ्लिक करत असताना बॉलला फेकून दिलाय सीमा पार, रन्स मधील चार चौकार. भाऊ राठोडच्या विरोधात मारलेला फटका विनायक मोडकनं पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. दुसरा चेंडू भाऊ राठोडचा, आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे. विनायक मोडकला मात्र इथे आउट घोषित केलंय. रनआउटच्या स्वरूपात मात्र विनायक मोडक मात्र बाद झालेत. पाहू राठोड पुढचा चेंडू कुणाल दामणे कशा प्रकारे मात्र हातात आहेत. पंचांकडे अपील, मात्र पंचांनी अपील फेटाळली. अधुन एक निर्धाव चेंडूचे मात्र सांगता होते. राहत अली खान यांनी मंचावर यायचे. राहत अली खान तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. शेवटचे तीन चेंडू मात्र इथे शिल्लक आहेत. कशा प्रकारे कुणाल दामणे आक्रमण करणार, आणि आ देखील बॉल सरळ भिरकावून दिलाय आर पार सीमा पार, रन मिळेल सहा 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 षटकार. कुणाल दामणे इज ऑन फायर नाव. 46 धावसंख्या धाव फलकावरती लागले. कुणाल दाबणे इथे मैदानावरती आग सोडतोय. पुढचा चेंडू अजून एक बीच केले भाऊ राठोडनं, फसवा चेंडू टाकला मात्र कुणाल दाबणेला काही समजला नाहीये. षटकामधला शेवटचा चेंडू 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. कुणाल दाबणे शेवटचा चेंडू कशा प्रकारे पेस करतील. भाऊ राठोडचा यार ओवर द विकेट ना. धावा दहा फलकावरती शेवटचा चेंडू, बॉलर पुन्हा एकदा तयार, आणि हा देखील बॉल धाडलाय सीमा रेषा पार. कुणाल दामणे इज ऑन फायर नाव. षटकार. गुड बॅटिंग कुणाल दामणे. चला यापुढील होणारा सामना.
तुला बॅट्समॅन पाठवायचे. चला बॅट्समॅन पाठवायचे लवकरात लवकर. सामन्याला पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. जिंकण्यासाठी 53 धावाची मात्र गरज आहे इथे उमर इलेवन या टीमला. D3 ग्रुप फाउंडेशन या संघाकडून कुणाल दाबणेचं आक्रमण पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग कुणाल दाबणेने केली. 24 चेंडू आणि 53 धावांची मात्र गरज आहे इथे उमर इलेवन या संघाला. बघूया कशा प्रकारे निलेश आणि साजिद करणार. फिफ्टी 53 धावांचं मात्र लक्ष इथे उमर इलेवन या संघाला. D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ या संघाकडून मात्र पहिल्या गोलंदाज मात्र इथे कुणाल दाबणे मात्र सज्ज झालाय. चोवीस चेंडू आणि 53 धावांचा मात्र इथे पाठलाख चावले उमर इलेवन या संघाकडून पाहायला मिळतात. कशा प्रकारे फलंदाजी कशा पद्धतीने मात्र रोखणार D3 फाउंडेशन नेरळ. गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय कुणाल दाबणे. दुसरीकडे साजिद शेख दोन्ही मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर मात्र धाडलेत. 53 धावांचं मात्र मोठं लक्ष उभं केलंय D3 फाउंडेशन नेरळ या संघाकडून. पहिला चेंडू फेकत असताना कुणाल दाबणे त्यांना फेस करतील साजिद शेख. गणेश पालकर इथे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू कुणाल दाबणे तयार आणि इथे ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकलाय कुणाल दाबणेनं. खूप चांगली सुरुवात केली मात्र संघाकडून. संघाचा कर्णधार आहे खूप चांगला खेळ त्याकडून पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे तर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी मात्र सज्ज झाला आहे. राईकुले चेंडूला विनायक मोडक हातामध्ये चेंडू थ्रो केला एक धाव पूर्ण. साजिद शेख एक धाव रोटेट केले. स्ट्राईकला निलेश क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस. फिफ्टी 53 धावांचं लक्ष मात्र इथे उभं केलंय D3 फाउंडेशन ग्रुप नेरळ या संघाकडून. पहिल्या षटकामध्ये मात्र कुणाल दाबणे सज्ज होतोय दुसरा चेंडू घेऊन. कवर ड्राईव्ह मारत असताना निलेश क्षीरसागरचा चौकार. खूप देखना फटका पाहायला मिळाला. निलेश क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि क्रिकेटवर अगदी प्रेम करतात ते. कुणाल दाबलेच्या अगेन्स्ट मारलेला चौकार खूप लाजवाब चौकार होता. बॅकफूट वर ते बॅकफूट तिथे आले. बॉलर पुन्हा एकदा तयार बुडवलाय बॉल. बॉल जाईल सीमा पार रन मधील चार. निलेश क्षीरसागरच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार मात्र लगावलेत कुणाल दामणेच्या अगेन्स्ट निलेश क्षीरसागरनं. कुठेतरी मात्र बॅकफूट वरती त्यांना दिसतोय D3 फाउंडेशन ग्रुप नेरळ हा संघ. बॉलर पुन्हा एकदा तयार कुणाल दामणे.
कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. विकेट किपरला मात्र बॉल काही दिसेना झालाय. खूप वेगानं टाकलाय बॉल कुणाल दाबनेनं. बीट झालाय निलेश क्षीरसागर. चेंडू मात्र काही समजलेला नाहीये का फेस होता या गोल बॉल मध्ये. बॉलर पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू या षटकामधला. दोन चौकार मात्र आलेले आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. बॉल मात्र बॉल फेकून दिलाय. बॉल जाईल सीमा पार. रन विदिन सहा सहा सहा. षटकार निलेश क्षीरसागरचा ब्रँड. आणखीन एक मारतोय षटकार. कुणाल दाबलेच्या अगेन्स्ट मारलेल्या फटकेबाजी. निलेश क्षीरसागर मात्र इथे दाखवून दिले मी सुद्धा कमी नाहीये. बॅक टू बॅक दोन चौकारानंतर हा देखील षटकार आलाय. खूप चांगली मात्र फलंदाजी पाहायला मिळाली उमर इलेव्हनच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर उमर इलेव्हनची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे बिनबाद 15 धावा. धाव फलकावरती लागलायत. निलेश क्षीरसागरनं मात्र बॅक टू बॅक चौकार मारलेत आणि एक षटकार लागच्या चेंडूवरती मात्र धाडलाय सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती मात्र देखील सहा धावा मिळाल्यात निलेश क्षीरसागरनं. पंधरा धावा धाव फळकावरती लागल्यात. पुढचा षटक घेऊन येते विनायक मोडक. फेस करतो साजी शेख. विनायक मोडक गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. विनायक मोडक आता पूर्णपणे जबाबदारी असणार विनायक मोडकच्या खांद्यावरती. मात्र आपल्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र कुठून काढल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता कशा प्रकारे मात्र कमबॅक करून देणार विनायक मोडक. आणि इथे पुण्यावरून खास आणि आता अवांतर धाव मिळेल. विनायक मोडक नावा दिला गोलंदाज देखील आहे फलंदाज देखील आहे. पहिलाच चेंडू अवांतरच्या स्वरूपात फेकलाय. पाईकवर थोडा पंच केलाय रवी डांगरे. इथे गुड फिल्डिंग गुड थ्रो. निलेश क्षीरसागर फलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. विनायक मोडक आहे. निलेश क्षीरसागर पुन्हा एकदा तयार. सतरा धावा धाव फळकावरती लागल्यात निलेश क्षीरसागर. इथे इथे बाकपुरा पंच केलाय. गुड फिल्डिंग. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 बिनबाद 18. खूप अशी चांगली अशी सुरुवात झाली उमर इलेव्हन संघाची. विनायक मोडक तयार पुन्हा एकदा. साजिद शेख सुद्धा तयार आहे. बॉल उडवलाय. बॉलला फेकून दिलंय. बॉल सीमा पार. रन मिळतील सहा. साजिद शेखच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. बॉल सीमा पार. रन मिळतील सहा
सहा षटकार। या सहा धावेच्या धावसंख्येने मात्र वाढ होते, 24 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या। साजिद शेख कच्च्या शरीरात साजिद शेखचा तडाखा पाहायला मिळाला। बॉलर पुन्हा एकदा तयार, विनायक मोडक। अजून एक वाईट चेंडू, कुठेतरी विनायक मोडक बॅकफुट मध्ये आलेत। पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 घरामध्ये। अर्धा टप्पा तर मात्र पार झालाय, अजून अर्धा टप्पा बाकी आहे। कशा पद्धतीने साजिद शेख बॅटिंग करणार, ड्राईव्ह केला चेंडूला, कुणाल दाबणे आहेत तिथे आणि इथे खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कुणाल दाबणे कडून। निलेश सागर, निलेश सागरचे देखील फलंदाजी चांगली राहिली या टुर्नामेंट मध्ये। दिशान डायरे गली मध्ये आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण टीमचं लक्ष आहे। खूप मातबर असे खेळाडू आहे, खूप डाईव व्ह्यू लगावतात ते। खूप सुंदर फटका, बॉल चाललाय गुड फिल्डिंग, मात्र बॉल सीमा पार गेलाय। प्रयत्न मात्र चांगले होते त्या खेळाडूचे, मात्र त्यांना काही बॉल सीमा पार गेलाय। चार धावांसाठी प्रयत्न मात्र चांगले होते त्या खेळाडूचे। 30 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात। गुड शॉट होता निलेश क्षीरसागरचा, बॅकफुटवर आला ते कव्हर ड्राइव मारलाय, सरळ सीमा रेषा पार गेलाय बॉल। आयुष होते तिकडे, आयुषचा देखील खूप चांगला प्रयत्न होता बॉल अडवण्याचा, परंतु बॉल सीमा पार गेलाय। चार धावा मात्र इथे मिळाल्यात। विनायक मोडक महागडा ठरलाय या ओव्हर मध्ये। ड्राईव्ह केलं चेंडूला, फक्त एक धाव मात्र मिळेल या चेंडूवरती। षटकाची इथे मात्र समाप्ती झाली, दोन षटकाच्या मात्र समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31, 31 धावा, लॉस ऑफ 0 विकेट उमर इलेव्हनच्या माध्यमातून पाहायला मिळाले। पाणी न्यायचंय माध्यमाच्या आतमध्ये। दोन विकेट, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा, 31 धावा धाव फलकावरती लागल्यात। अजून 22 म्हणजे 22 धावसंख्येची मात्र गरज आहे उमर इलेव्हन या संघाला मात्र जिंकण्यासाठी, 22 धावांची मात्र गरज आहे। एकतीस धावा धाव पळकावरती लागल्यात, अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे। बघूया कशा प्रकारे D3 ग्रुप फाउंडेशन नेहरळ हा संघ मात्र कमबॅक करून देईल। यापुढे होणारा सामना नेरळ इंडियन्स विपक्षात मयूर कार्स, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेकसाठी यायचं आहे। नेरळ इंडियन्स आणि मयूर कार्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेचच नाणेफेकसाठी यायचंय। यापुढे होणारा सामना नेरळ इंडियन विपक्षात मयूर कार्स, एकीकडे पाहायला मिळणार अमोल
ते दुसरीकडे पाहायला मिळणार. गोलंदाजी मार्ग सज्ज आलाय सणी. आता समीकरण असणार आहे 11 चेंडू आणि 21 धावा. कशा प्रकारे मात्र कौस्तुभ आहेत, लॉंग आर्मला कौस्तुभ आहेत, खूप चांगली फिल्डिंग देखील करतात ते कौस्तुभ टीम. साजिद शेख 11 चेंडू 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा तयार आणि बॉल उडा, बॉल मात्र उंची गाठली रवी डांगरे. बॉल मात्र उंची गाठली बॉलने, मात्र त्याला अंदाजच काही आलेला नाहीये. रवी डांगरे होते मात्र प्रॅक्टिस मध्ये नाही येत सध्या, या कारणामुळे ही कॅच मात्र ड्रॉप झाली असं वाटत की काय. तोल गेलाय त्यांचा. विकेट मात्र फुट, खूप मोठी विकेट होती साजिदची, मात्र विकेट मात्र इथं गमावली रवी. रवी होते ते फिल्डर, रवी रवी डांगरे खूप चांगले क्रिकेट खेळतात, परंतु मात्र काय ड्रॉप झाले त्यांच्याकडून. बॉलर पुन्हा एकदा तयार, साजिद शेख पुन्हा तयार. इथे मात्र टॉप एज आणि विकेटचा पतन, बॅट्समन आउट झालाय. साजिद शेख मोठा मासा गळाला लागलाय साजिद शेखच्या स्वरूपात. मोठी विकेट, बिग विकेट, उमर इलेव्हनला मोठा झटका मात्र इथे बसलाय साजिद शेखच्या माध्यमातून. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे ती म्हणजे उमर इलेव्हन या संघाला. खूप चांगलं बॅटिंग केली साजिदनं, त्यांनी आपलं काम मात्र करून बॅक डगआउट मध्ये आलेत. आता मात्र निम्म काम त्यांनी केलंय, आता अर्ध काम मात्र भाऊ राठोड आणि निलेश क्षीरसागरला करायचंय. नेक्स्ट मॅच नेरळ इंडियन्स विपक्षात मयूर कार्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करते की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. बॉलर पुन्हा एकदा तयार, भाऊ राठोड. एक सिंगल मात्र इथे मिळेल. 8 चेंडू आणि 18 धावांसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा 18 धावा 8 चेंडू. कशा प्रकारे मात्र D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ कम बॅक करणार, याच्याकडे पूर्णपणे लक्ष लागलेलं आहे. आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार निलेश क्षीरसागर, याच्याकडे देखील पूर्णपणे लक्ष लागलेलं आहे सर्व खेळाडूंच. बॉलर पुन्हा एकदा तयार, ओव्हर विकेट न निलेश क्षीरसागर. आणि हा देखील बॉल निर्धाव चाललाय. अजून एक निर्धाव चेंडू, 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची मात्र गरज आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला, 7 चेंडू 18 धावा. निलेश क्षीरसागर पुन्हा एकदा तयार. बॉलर पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट ना. आणि बॉल फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन, लॉंग ऑफ च्या वरून बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 6 6 6 निलेश क्षीरसागरच्या बॅट मधून. आणखीन एक तडका, षटकार. समीकरण मात्र होतं 7 चेंडू 18, आता समीकरण आलंय 6 चेंडू 12 धावा. खूप टफ फाईट मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे असणार D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ, तर दुसरीकडे असणार उमर इलेव्हन नेरळ. 6 चेंडू 12 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच टॉस उडून घ्यायचा आहे. नेरळ इंडियन आणि मयूर कार्स या दोन संघांमध्ये मात्र नाणेफेकीचे होईल. या पुढील बिग फाइट पाहायला मिळणार. एकीकडे 12 ओव्हर तर दुसरीकडे अमोल चव्हाण असे दोन बुलंद कर्जत मधले खेळाडू मात्र पाहायला मिळणार. चला नाणेफेक होते मयूर कार्स आणि नेरळ इंडियन्स.
सहा चेंडू आणि इथे मात्र 12 धावसंख्येची मात्र गरज आहे. सहा चेंडू 12 धावा, 12 धावा सहा चेंडू. अण्णा अण्णा गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. एक अनुभव, एक क्रिकेट मधलं खूप मोठा अनुभव असलेला अण्णा आलाय गोलंदाजी मार्गवरती. धावा रोकायच्यात. मयूर कार्स विन द टॉस डिसिजन. ओके अण्णा अण्णा पुन्हा एकदा तयार. फेस करतील भाऊ राठोड. सहा चेंडू 12 धावा, 12 धावा सहा चेंडू. आणि पहिला चेंडू मात्र इथे भाऊ राठोडच्या माध्यमातून इथे खेळला गेला. एक रन मिळेल या धाव चेंडूवरती. निलेश क्षीरसागर आले पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला. मात्र अण्णा पुन्हा एकदा तयार. पाच चेंडू 11 धावा. कशा प्रकारे अण्णा आपल्या संघाला कम बॅक करून देणार याकडे पूर्णपणे लक्ष लागलेलं आहे. निलेश क्षीरसागर पुन्हा एकदा तयार. खूप चांगला स्ट्रोक, बॉल फेकून दिलाय. सरळ सीमा वन बाउंस वर द विकेट. बॉल सरळ चाललाय सीमा पलीकडे. चार धावांसाठी चौकार. आता मात्र चार चेंडू आणि सात धावांची गरज आहे. खूप ताबडतोब बल्लेबाजी चालू आहे. निलेश क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस का दाखवून दिलंय, दाखवून दिलं पूर्णपणे निलेश क्षीरसागरनं. मी पण काही कमी नाही आहे. अण्णा पुन्हा एकदा तयार. सात धावा मात्र रोकायच्या. चार चेंडू मात्र उर्वरित बाकी आहेत आणि इथे सात धावाची गरज आहे. चार चेंडू सात धावा. बॉल एकदा पुन्हा एकदा तयार. उडवलाय आणि इथे कॅच मात्र इथे सोडली. बॉल जाईल सीमा पार. बॉल बॉर्डरी लाईनच्या पलीकडे. बॉल मिळतील, रन मिळतील. चार 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 चौकार. इथे माझा कॅच मात्र सोडली आहे. आकाश होते तिथे. निलेश सागरची कॅच मात्र इथे सोडली आहे. कॅच नाही तर मॅच सोडली की काय. कॅच नाही तर मॅच सोडली की काय. निलेश क्षीरसागरची मात्र मोठा मासा गळाला लागलेला. अजून एक कवर ड्राइव्ह. मॅच फिनिश केली आहे. निलेश क्षीरसागर इज ऑन फायर नाव. आणि इथे मॅच मात्र पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये केली आहे निलेश क्षीरसागरनं. गुड बॅटिंग निलेश क्षीरसागर. गुड बॅटिंग निलेश क्षीरसागर. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ठरलाय ओन अँड ओनली निलेश क्षीरसागर. मॅचचा हिरो.